So now we will see the mode of transmission. So plasmodium is transmitted from one person to other through an insect vector, that is a female Anopheles mosquito. Only the female is Anopheles species mosquito is responsible for the cause of malaria. Okay, male and other species are not responsible, so be aware of that. When infected female Anopheles sucks the human blood, it may transfer the sporozoites to human circulation, and these sporozoites reproduce asexually through fission, that is hexagony, in the liver cells of the erythrocytes. The cells formed now are called as the merocytes, and the cells formed within the erythrocytes function as gametocytes, that is called as gamogony, and it also forms gametocytes within the erythrocytes, that is the gamogony. Okay, then gametocytes, if taken up by the female Anopheles, fertilization occurs in its gut, and the diploid zygote, which is formed, is transformed into oocyte. Oocyte forms large number of haploid sporozoites through meiosis or sporogony, and these sporozoites migrate to the salivary gland, and they are ready to infect the new human host. So plasmodium jo ahe to eka person pasun transmit hoto dusrya kade, ani he je transmission hai insect vector ni hoto, ani ha vector ahe female jaticha Anopheles mosquito jat. Okay, ata ja vela ha jo female hi ji ahe Anopheles jatichi tila infection hoto, आणि ती एखादा ह्युमनचं जेव्हा ब्लड सक करते, ओढते किंवा पिते, त्यावेळेला तिच्या माउथ पार्ट्समधलं किंवा तिच्यामधले जे स्पोरोजॉइड्स आहेत ती ह्युमनच्या ब्लडमध्ये ती ट्रान्सफर करते. हे जे स्पोरोजॉइड्स आहेत ते एसेक्शुअली फिशनच्या थ्रू किंवा सिझोगॉनीने रिप्रोड्यूस होतात लिव्हरच्या सेल्समध्ये किंवा आरबीसीसमध्ये. आता हे जे सेल्स आता तयार झालेले आहेत त्यांना मेरोजॉइड्स म्हणतो, आणि हे जे सेल्स फॉर्म झालेले आहेत आरबीसीमध्ये ते गॅमेटोसाइट्स म्हणून फंक्शन करतात, आणि या प्रोसेसला म्हणायचं गॅमोगनी. याचबरोबर गॅमेटोसाइट्स जे आहेत आरबीसीमध्ये पण तयार होतात, आणि त्यांना आपण म्हणतो गॅमोगॅनीने ते तयार होतात. आता हे जे गॅमेटोसाइट्स आहेत जर परत एखाद्या फिमेल ॲनोफिलसनी सक केले तर फर्टिलायझेशन त्या हिच्या फिमेलच्या ॲनोफिलसच्या गटमध्ये होतं, आणि डिप्लॉइड झायगोट तयार होतो. आता हा जो डिप्लॉइड झायगोट आहे त्याच्यापासून ऊसिस तयार होतं. ऊसिस जो आहे त्याच्यापासून परत खूप सारे हॅप्लॉइड स्पोरोझोइड्स तयार होतात मिओसिसनी, आणि या प्रोसेसला म्हणतो आपण स्पोरोगोनी. हे जे स्पोरोझॉइड्स आहेत ते नंतर त्या ॲनोफिलसच्या सलेवरी ग्लँड्सकडे मायग्रेट होतात, आणि परत ती ॲनोफिलस एक नवीन ह्युमन होस्टला इन्फेक्ट करायला तयार असते. ओके, सो आपण हा पिक्चर बघूया, यावरून तुम्हाला आयडिया येईल. ओके, सो बघा मॉस्किटोमध्ये काय सायकल होते, आणि मग ह्युमन बिईंगमध्ये काय सायकल होते. तर पहिल्यांदा आपण बघूया, ही जी मॉस्किटो आहे ती जेव्हा ह्युमन स्किनला बाईट करते त्यावेळेला हिपॅटिक सेल्समधून पहिल्यांदा ह्युमनमध्ये काय होतं हिप्नोझोइड किंवा हिपॅटिक डॉर्मन्सी होते, आणि मग त्याच्यानंतर जे मॅच्युअर सिझोझोंट आहे त्याचं रूपांतर मिरोझॉइड्समध्ये होतं. आता हे मिरोझॉइड्स आरबीसीला इन्फेक्ट करतात किंवा आरबीसीमध्ये जातात, आणि त्यांच्यापासून ट्रोफोझोइड तयार होतात. आता ट्रोफोझॉइड जे आहे त्यांच्यामध्ये एरिथ्रोसायटिक सिझॉन तयार होतं, आणि हे जे आर बी सी आहे ते या ट्रोफोझॉइडला त्यांचं रप्चरिंग होतं वॉल्सचं, आणि जे ट्रोफोझॉइड आहेत ते बाहेर येतात. आता जे न्यूली इन्फेक्टेड दुसऱ्या एरिथ्रोसाइटला ते इन्फेक्शन आणतं, आणि फिमेल जर फिमेलमध्ये असं होतं मेलमध्ये होतं. सो न्यूली इन्फेक्टेड एरिथ्रोसाइट्स आहेत म्हणजे मेलमधले आणि फिमेलमधले ते त्यांचं फर्टिलायझेशन होतं, आणि त्यापासून गॅमेटोसाइट तयार होतं. आता हे जे गॅमेटोसाइट आहेत परत एखाद्या नवीन जी
एनाफिलस जातीची माशीनी जर या ह्युमनचं ब्लड जर सक केलं तर त्यांच्या माउथपार्ट्समध्ये येतं. नंतर त्याच्यापासून मायक्रोगॅमिट तयार होतं, मॅक्रोगॅमी तयार होतं. मायक्रो आणि मॅक्रोगॅमी एकत्र येऊन झायगोट तयार होतं. आणि हा जो झायगोट आहे ओके तो तयार झाल्यानंतर डिप्लॉइड झायगोट जो आहे त्याचं ऊकायनेटिक तयार होतं. आणि हे बाकी त्या मॉस्किटोच्या गटमध्ये मिडगटमध्ये होतं. ऊकायनेटचं रूपांतर ऊ सिस्टमध्ये होतं. आता ऊ सिस्ट एकदम तयार झाल्यानंतर बस्ट होतो आणि मग तो त्याचे जे स्पोरोझॉइट आहेत त्याच्यामध्ये रूपांतर होतं. स्पोरोझॉइट बाकी सलॅव्हरी ग्लँड्समध्ये तयार होतात आणि मग सलॅव्हरी ग्लँड्समध्ये हे स्पोरोझॉइट मॉस्किटोच्या एनाफिलस जातीच्या परत तो नवीन इन्फेक्शनला परत तयार असतो. ओके सो दिस इज अबाउट द नाव वी विल सी द डायग्नॉसिस अँड द ट्रीटमेंट. मलेरिया कॅन बी डायग्नॉज बाय मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ द ब्लड स्मियर अँड अदर रॅपिड डायग्नॉस्टिक टेस्ट बेस्ड ऑन द न्यूक्लिक ॲसिड ॲम्प्लिफिकेशन टेस्ट आर ऑल्सो यूज. सो डायग्नॉसिस अँड ट्रीटमेंट मलेरिया जो आहे तो मायक्रोस्कोपिक स्टडी ब्लड स्मियरचं बघितलं तर डायग्नॉस केलं जातं. याचबरोबर अजून जे रॅपिड डायग्नॉस्टिक टेस्ट येतात त्या न्यूक्लिक ॲसिडवर बेस्ड आहेत आणि त्यांना आपण म्हणतो न्यूक्लिक ॲसिड ॲम्प्लिफिकेशन टेक्निक्स. ओके ट्रीटमेंट ऑफ मलेरिया विल इन्क्लूड आर्टिमिसिनिम विच इज अ कॉम्बिनेशन थेरपी बेस्ड मेडिसिन दॅट इज ACTS. WHO has recommended 5 different ACTs which will include various combination of artesunate, sulfadoxine, perimethamine, etc. In addition, quinine is also used. Malaria treatment madhe artemisinin based combination therapies ahet jala ACTs mhantat manje artemisinin based combination therapies. WHO ni 5 रिकमेंड केले आहेत ACTs आणि यामध्ये जे 5 आहेत त्यामध्ये वेगवेगळे कॉम्बिनेशन्स आहेत आर्टिसुनेटचे, त्यानंतर सल्फाडॉक्सिनचे, पेरिमिथॅमिनचे. ओके आणि याचबरोबर क्विनाईन पण वापरला जातो. नाव वी विल सी द कंट्रोल अँड प्रिव्हेंशन. प्रिव्हेंशन ऑफ द मॉस्किटो बाईट बाय युझिंग द मॉस्किटो नेट्स अँड इन्सेक्ट रिपेलेंट्स. दिस इज द फर्स्ट प्रिव्हेंशन अँड कंट्रोल टेक्निक. Spraying insecticide and draining stagnant water where mosquito lays eggs. Mosquito larva can be controlled by using Gambusia freshwater fish. This is a biocontrol method. Okay. Now, always you have to remember the time interval from the invasion of a pathogen to the development of the clinical manifestation is known as the incubation period. So, control and prevention upon kasa karanar. सर आपल्याला मच्छर चावू नये म्हणून आपण प्रिव्हेंट केलं पाहिजे, त्यासाठी आपण मॉस्किटोच्या नेट्स वापरल्या पाहिजेत, जाळी मच्छरदाणी वापरली पाहिजे, इन्सेक्ट रिपेलेंट्स आपण वापरले पाहिजेत, त्यानंतर इन्सेक्टिसाईड स्प्रे केला पाहिजे, त्यानंतर जिथे मॉस्किटो अंडी घालतात तिथे त्या स्टॅग्नेंट वॉटरला आपण ड्रेन केलं पाहिजे किंवा पाणी साठू दिलं नाही पाहिजे ज्यामुळे मॉस्किटो अंडी घालणार नाहीत. मॉस्किटो लार्वा बाकी फ्रेश वॉटर फिश गॅम्बुसिया जर आपण फ्रेश वॉटर फिश गॅम्बुसिया आहेत हे मॉस्किटो लार्वाला खाऊन टाकतात त्यामुळे तिथे कंट्रोल होतो आणि हा एक बायो कंट्रोल. आता व्हॉट इज इन्क्युबेशन पिरियड आपण बघतो आहे. सो ज्या वेळेला एखादा पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये जातो आणि त्यानंतर तो आपल्याला क्लिनिकल मॅनिफेस्टेशन दाखवतो म्हणजेच त्यासाठी आपल्याला जी लक्षणं दाखवतो त्या पिरियडला आपण म्हणतो इन्क्युबेशन पिरियड. यानंतर आपण अमीबायोसिस बघणार आहोत. ओके